वाटपाचा तांतळ काही सुटलेलं नाही आहे तुटेपर्यंत ताणू नका असं नेते म्हणत आहेत काही नेते म्हणत आहेत काँग्रेसचे की उद्यापर्यंत सगळं काही जाहीर होईल तर चेन्नईतला यांची आता तर आपण बातमी पाहिली होती ते म्हणत हो आहेत की पंचवीस तारखेला पुन्हा एकदा आमची एक बैठक होईल अशात महाविकास आघाडीची स्थिती काय असं तुम्हाला वाटतं नाही महाविकास आघाडीमध्ये तुम्ही एक लक्षात घ्या की आज जसं जे सत्तेत असलेली महायुती आहे त्यांच्या अर्थातच एकशे पंचेचाळीसपेक्षा जास्ती आमदार आहेत आणि त्या तुलनेत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे दोन पक्ष फुटल्यानंतर उद्धव ठाकरेंकडे पंधरा सोळा आणि शरद पवारांकडे चौदा पंधरा आमदार शिल्लक आहेत म्हणजे त्या दोघांचे म्हणून तीस आणि काँग्रेसचे जे चव्वेचाळीस होते ते चव्वेचाळीस असे चौऱ्याहत्तर जागा जर सोडल्या तर त्यांच्याकडे रिकाम्या जागा दोनशे अठरा आहेत दोनशे चौदा आहेत म्हणजे एकूण दोनशे पंधरा जागी त्यांना आमदार द्यायच्या आहेत की जे विद्यमान नाहीत तर त्यांच्याकडे गर्दी खूप दिसते आणि त्याच्यावरनं अनेक लोक इच्छुक असणार कारण त्यांच्याकडे लढायला स्कोप खूप आहे त्या मानानी महायुतीकडे जागा कमी आहेत कारण ते सत्तेवर आहेत त्यांच्याकडे द्यायच्या जागा कमी आहेत उरलेल्या जागा कमी आहेत यांच्याकडे उरलेल्या खूप आहेत त्यामुळे त्यांना तो वेळ लागतो आहे दुसरी गोष्ट अशी की काँग्रेस पक्षाचं जे संजय राऊत यांनी आत्ता सांगितलं मा ते बरोबर आहे की दिल्लीमध्ये त्या पक्षाचं हायकमांड असतं सगळे निर्णय तिथनं होतात त्यामुळे राज्यातल्या नेत्यांना काही तितकंसं स्थान नसतं त्यांनी फक्त जाऊन निरोप्याची भूमिका बजावायची असते त्यात नाना पटोले प्रदेशाध्यक्ष जे आहेत ते आहेत विदर्भातले नेते आणि त्यांना पश्चिम महाराष्ट्र किंवा इकडच्या ज्या म्हणजे शिवसेनेच्या नेत्यांशी कसं बोललं पाहिजे कदाचित याची अडचण होत असं आहे कारण ते वेळोवेळी जेव्हा जेव्हा बोलतात त्याच्यातना काहीतरी वाद होतात म्हणजे स्वतः संजय राऊत आणि नाना पटोले यांचंच आत्ता चार दिवसापूर्वी फार धक्काबुक्कीपर्यंत प्रकरण गेल्याच्या बातम्या सगळ्या वाहिन्यांना आल्या आणि म्हणूनच की काय आज काँग्रेसने दिल्लीमध्ये हायकमांडनी बहुतेक आज असं सांगितलं आहे की काही वाहिन्यांवरती बातमी आली आहे की बाळासाहेब थोरात हे समन्वयाचं काम करतील याचा अर्थ काय प्रदेशाध्यक्ष नाना पटोले असले तरी बाळासाहेब थोरात हे सर्वात ज्येष्ठ आमदार आहेत आणि ते तसे समजूतदार नेते म्हणजे आक्रम आक्रस्ता बोलणारे नाहीत मवाळ स्वभावाचे आहेत तर पण ते खमके नेते आहेत ते काँग्रेसचे कट्टर काँग्रेसचे खमके नेते आहेत पण बोलताना ते मवाळ राहतात त्यांना माहिती आहे की टॅकफुली कसं बोलायचं त्यामुळे ते कदाचित उद्धव ठाकरे यांची भेट घेतील आणि बोलणं करतील असं मला वाटतं आणि त्या सगळ्यातनं हा जो तिढा आहे म्हणजे महाविकास आघाडीमध्ये जागा वाटप काय असावं त्याच्याबद्दल उद्धव ठाकरे काही विशिष्ट गोष्टींबद्दल आग्रही आहेत आणि माझ्या माहितीप्रमाणे नव्वद ते शंभर जागा मिळाव्यात याबद्दल ते आग्रही आहेत आणि दुसरी त्यांची एक सुप्त थोडासा असा संघर्ष आहे की जसं लोकसभेच्या वेळेला शिवसेनेनी म्हणजे उद्धव ठाकरेंनी जास्त जागा लढवल्या आणि एकनाथ शिंदेंनी कमी त्यावेळेला त्यांच्या वक्तव्यांमधनं म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या आधीची जी वक्तव्य आहेत जागा वाटप झाल्यावरची ती उद्धव ठाकरेंची किंवा संजय यांची अशी आहेत की ती शिंदेंना हिरवणारी आहेत तुम्ही जाऊन तुम्हाला काय मिळालं बघा मुख्यमंत्री रोज मिळालं पण जागा बागा किती कमी मिळालं आता त्याच्यामध्ये झालं असं की जागा कमी मिळून एकनाथ शिंदे यांचा स्ट्राईक रेट जास्त होता त्याच पद्धतीने आता देखील ही स्पर्धा एकनाथ शिंदे आणि उद्धव यांची आहे तुला जास्त जागा मिळतात का मला आणि ही स्पर्धा जी आहे ती कुठेतरी कारणीभूत असल्यामुळे अजूनही ते त्यांचं ठरत नाही आणि ठरलेलं जाहीर होत नाहीये त्यामुळे एक दोन दिवसात ते होईल त्याप्रमाणे ठरेल आणि कळेल संतोष जी परवापर्यंत या घटक पक्षात